अर्धा महाराष्ट्र महापुराच्या झळा सोसत असताना भाजपच्या नेत्यांकडनं असंवेदनशीलतेचं दर्शन सुरू आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेत ढोल ताशे वाजवत कार्यकर्त्यांनी डान्स केलाय. निमित्त होतं शिक्षण समितीच्या सभापती मनीषा पवार यांची निवड झाल्याचं. या निवडीनंतर असा जल्लोष साजरा करण्यात आलाय. कोल्हापूर, सांगली, सातारा येथील लाखो नागरिकांना पुराचा फटका बसलाय. रविवारपासून जनजीवन विस्कळीत झालेल्या पिंपरी चिंचवड शहरातील परिस्थिती अजून पूर्वपदावर येते असं असतानाच भाजपच्या या सभापतींकडून असा जल्लोष करण्यात आलाय. फटाके वाजवत कार्यकर्त्यांनी भंडारा उधळलाय. आधीच मंत्री गिरीश महाजन यांचा पूर पर्यटनाचा व्हिडिओ समोर आलाय आणि त्यात हा प्रकार समोर आल्याने सर्व स्तरातून नाराजीचा सूर ऐकायला मिळतोय. प्रतिनिधी मोहन दुबे, दिनमान न्यूज, पिंपरी चिंचवड.